सर्वप्रथम मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानेन, कारण त्यांनी एक चांगला निर्णय आज दिला, जो राष्ट्रपतींनी मागेच दिला होता त्याच्यावर त्या शिक्कामोर्तब सुप्रीम कोर्टाने केलेले आहे। आणि ज्याप्रमाणे आपण म्हणालात आता की उद्धव ठाकरे यांनी मागणी केलेली आहे की सप्टेंबर पर्यंत मोदीजींनी निवडणुका घेऊन दाखवाव्यात, म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये, बरोबर ना? तर जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका ह्या या योग्य वेळी होतील त्याची चिंता उद्धवजी ठाकरे यांनी करू नये, ते काम निवडणूक आयोगाचं आहे। आणि निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असते, ती तिचा निर्णय घेण्याकरता सक्षम आहे, तिच्यावरती कुणाचंही बंधन किंवा बर्डन नाही। पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे, काश्मीरी पंडितांना मतदान करता येईल याची गॅरंटी मोदींनी द्यावी। नक्कीच काश्मीरी पंडितांना तिथे मतदान करता येईल, त्यांचा तो हक्क आहे। काश्मीर पंडितच का, सर्व जाती धर्माच्या माणसांना तिथे मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका मध्ये मतदान करता येईल, मोदी है तो मुमकिन है। या देशामध्ये ज्याप्रमाणे आदरणीय नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी आणि केंद्र सरकार ज्याप्रमाणे उत्तम प्रकारे काम करत आहे, तेव्हा सर्व गोष्टी मुमकिन आहेत। उद्धव ठाकरे यांनी कशाचीही चिंता करू नये।